औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत 76 रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाले, त्यामुळे आतापर्यंत 15,567 एवढी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्यापैकी 11,521 जण बरे झाले असून 507 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3,539 जणांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय. यामध्ये N6 सिडको येथे 1, बन्सीलाल नगर येथे 1, क्रांतीनगर येथे 4, मिलिटरी हॉस्पिटल छावणी या ठिकाणी 1, सिडको N5 श्रीनगर या ठिकाणी 1, शहानूर मिया दर्गा परिसरामध्ये 1, प्रकाशनगर येथे 3, समृद्धी नगर N4 सिडको या ठिकाणी 1, मुकुंदवाडी येथे 1, औरंगपुरा येथे 2, संभाजी कॉलनी N6 सिडको या ठिकाणी 1, संतोषी माता नगर मुकुंदवाडी या ठिकाणी 1, मल्हार चौक गारखेडा या ठिकाणी 1, कांचनवाडी येथे 1, शिवशंकर कॉलनी येथे 2, बालाजीनगर येथे 1, जे सेक्टर मुकुंदवाडी या ठिकाणी 1, शिवनेरी कॉलनी येथे 1, विष्णुनगर आकाशवाणी या ठिकाणी 1, न्यू विशालनगर गजानन मंदिर परिसर या ठिकाणी 1, ST कॉलनी फाजिलपुरा या ठिकाणी 1, N9 पवननगर या ठिकाणी 2, मातोश्रीनगर पुंडलिकनगर या ठिकाणी 1, सातारा पोलीस ठाणे परिसरात 1, नागेश्वरवाडी येथे 1, राजा बाजार येथे 1, कर्णपुरा छावणी परिसर या ठिकाणी 1, अहिल्याबाई होळकर चौक पदमपुरा या ठिकाणी 2, शकुंतलानगर गादिया कॉलनी या ठिकाणी 1, गारखेडा परिसरामध्ये 1, लक्ष्मीनगर गारखेडा परिसर या ठिकाणी 1, प्रोझोन मॉलच्या मागे चिकलठाणा या ठिकाणी 1, ब्लूबेरी या ठिकाणी 2, वृंदावन कॉलनी येथे 1, गरम पाणी या ठिकाणी 1, शमी कॉलनी या ठिकाणी 1, विश्वकर्मा सोसायटी N8 सिडको या ठिकाणी 1, कोहिनूर कॉलनी या ठिकाणी 1, यासह विविध भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. घाटी रुग्णालयामध्ये वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील 82 वर्षीय तसेच फुलंब्री तालुक्यातील पडाळी बोरगाव येथील 51 वर्षीय तसेच कन्नड तालुक्यातील लंगोटे महादेव रोड शिवनगरातील 74 वर्षीय पुरुष आणि शहरातील मुकुंदवाडी संघर्षनगर भागातील 53 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.